नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. आणि आजच्या व्हिडिओ मधला विषय आहे ऍडोलेसन्स बद्दल. ऍडोलेसन्स हा बारावी बाल्याच्या विषयाचा भाग आहे. त्यामध्ये आपण जो चॅप्टर शिकतो ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस, त्या चॅप्टरमध्ये एक पॉइंट आहे ऍडोलेसन्स. तो मी शिकवत असताना माझ्या लक्षात आलं की ह्या विषयावर एक व्हिडिओ बनवला पाहिजे जी जनरल लोकांसाठी सुद्धा कामाला येईल. त्यामुळे मी जास्त ह्या व्हिडिओ मध्ये बारावीच्या सिलेबस सायंटिफिकली जाणार नाही, पण त्याला धरूनच हा व्हिडिओ आहे की ऍडोलेसन्स म्हणजे काय. ऍडोलेसन्स म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं तर जे वय 13व्या वर्षापासून 18व्या किंवा 19 वर्षापर्यंत, 13 ते 19 असं पुस्तकात दिलेलं आहे, 13व्या वर्षापासून 19व्या वर्षापर्यंत जो प्युबर्टीचा काळ असतो, पौगंडावस्थेतला काळ असतो, ह्याच काळाला ऍडोलेसन्स म्हणलं जातं. मग हे ऍडोलेसन्स मध्ये काय होतं, ऍडोलेसन्स मध्ये एका साईडला असते तुमचे कन्फ्लिक्ट असतात, मनामध्ये द्विधावस्था असते, मनामध्ये द्वंद्व असतं, हॉर्मोनल चेंजेस असतात, इमोशनल गोष्टी वेगळ्या असतात, ऍटिट्यूडनल चेंजेस होत असतात, तुमचे कॉग्निटिव्ह चेंजेस होत असतात, हा एक बाजू असते. आणि दुसरी असते पॉझिटिव्हिटी पण वाढत असते. त्यामुळे हे द्वंद्व असतं कन्फ्लिक्ट आणि पॉझिटिव्हिटी मध्ये. मग ह्याला प्रत्येक मुलगा जो ह्या अवस्थेतून जात असतो, जो मुलगी असेल, मी जनरली मुलाबद्दलच बोलेन कारण आपल्या संस्कृतीविषयी आपल्या ज्या आजकाल जे आसपास घडते त्याला धोरणा थोडासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे हे चेंजेस होत असतात आयुष्यात, हे बदल घडत असतात, शारीरिक मानसिक बदल घडत असतात. आणि हे बदल घडत असताना पीअर प्रेशर येत असतं, म्हणजे मित्रांचं. आता जसं की आज मी माझे सोबत सहकारी पाटील आहेत, त्यांना मी सांगत होतो की अशीच गाडी चालवा, गाडी हळू चालवा, गाडी जोरात देऊ नका. ते म्हणले तुम्ही खूपच जास्त काळजी घेता, माझ्या आयुष्यामध्ये कोणी माणूसच आला नाही की एवढं कोणीतरी जास्ती काळजी घ्या. मी म्हटलं जास्ती काळजी नाही पाटील, एकच शब्द सांगतो जे इथेही लागू पडतो, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर हे त्यांना मी तेव्हा सांगितलं. मग त्यामुळे मला आणखी वाचलं की ह्याही बुक मध्ये ते दिलं होतं, त्यामुळे हा व्हिडिओ मध्ये घेतलेला आहे. मग काय होतं, जसं की शहरामध्ये तर विशेषतः बघायचं झालं, जेव्हा आम्ही पुण्यासारख्या शहरात राहतो, तर या ठिकाणी सिगरेट ओढणे हे खूप कॉमन गोष्ट आहे मुलांमध्ये. त्याच्यानंतर पार्टी कल्चर तर माहितीच आहे, आपण त्याला टाळू शकत नाही. मग ते शहरात असेल की खेड्यात असेल, फक्त पार्टीचं स्वरूप वेगळं असतं, हॉटेलचं वेगळं असतं, पण पार्टी हा एक अविभाज्य घटक झालेला आहे, त्याला आपणही करतो, त्यामुळे असं काही गैर नाही येतात. पण त्या पार्टीमध्ये काय केलं जातं, सिगरेट ओढणे, हुक्का ओढणे, त्याच्यानंतर दारू पिणे, ह्या काही गोष्टी अशा मित्र बोलत जातात की काय होतं, घे एक झुरका, घे थोडस एका सिगरेटनं काय होतं, घ्या एवढंच एक पेक प्यायला कारावं लागलं, बिअर प्या, दारू प्या, अशा गोष्टी तुमच्या कानावर पडत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाचे मित्र बोलत असतात, त्यामुळं त्या गोष्टीला आपण कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे, त्या गोष्टीला बळी गेलं नाही पाहिजे. हे झालं गोष्टी शहरामध्ये. गावाकडे तर याच्यापेक्षा एक भयंकर परिस्थिती आहे, एकतर शिक्षणाचा अभाव, शिक्षण असून या गोष्टी शिक्षित लोकही करतात, अशिक्षित लोकही करतात, त्यामुळे शिक्षणाचा याच्याशी व्यसनाशी काही घेणं देणं नाही. वयस असं असतं यामध्ये. मग काय होतं, गावाकडे लातूर साईडला, मी लातूरचा आहे, इथं तर सुपारी खायचा तर भयंकर प्रकार आहे. सुपारीमध्ये ते गुटखा खाण्यामध्ये एवढी खाण असते, मला वाटते त्यांच्या घरचे त्यांना कसं बेअर करतात. ते कितीतरी नुकसान आहे, माहिती आहे तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्यामुळे कॅन्सर होतो, कॅन्सर ते ठीक आहे एकदम शेवटची स्टेज असेल आयुष्याची, पण किती घाण असतं ते, मग हे कसं कळत नाही, याला कुठंतरी रोखलं पाहिजे. त्यामुळं हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्यामुळे यामध्ये तरुणांना मी इथं आवाहन करू इच्छितो, सांगू इच्छितो की अशा फ्रेंड्सच्या मित्रांच्या पीअर प्रेशरला बळी पडू नका, योग्य ठिकाणी नकार द्यायला शिका. हे जेव्हा तुम्ही करत असता, दारू असेल, सिगरेट असेल किंवा इतर काही ड्रग्स घेत असतात, त्यामुळे तुमची वृत्ती तुम्ही तुमच्या ताब्यात नसता, त्यामुळे गुन्हेगारी वृत्तीकडे जात असतात, अनसेफ सेक्सुअल कॉन्टॅक्ट होत असतो. अनसेफ सेक्सुअल सेक्स कॉन्टॅक्ट झाला म्हणजे तुम्ही रोगांना निमंत्रण देत आहेत. या काही गोष्टी दुष्परिणाम आहेत जिथं आपल्याला टाळता आलं पाहिजे. त्यामुळं मी पुन्हा एकदा आवाहन करतो सर्व तरुणांना, मित्रांना आणि त्यांच्या पालकांना, ज्या पालकांमध्ये आणि मुलांमध्ये चांगलं संभाषण आहे, चांगलं कम्युनिकेशन आहे, त्या पालकांमध्ये ह्या गोष्टी त्या पाल्यामध्ये ह्या गोष्टी कमी आढळतात. पण ज्या ठिकाणी मुलामध्ये आणि पालकांमध्ये, मुलामध्ये आणि शिक्षकांमध्ये कम्युनिकेशन असतं, संभाषण नसतं, त्या ठिकाणी असे प्रकार सर्रास घडत असतात. मित्र म्हणे 10 ते 8 जे तरुण असतील, जे पगंडा असतील, मुलं असतील, हे ह्या व्यसनाला बळी पडतातच पडतात.
त्यामुळे हे वय जसं म्हणलेलं आहे गाण्यामधून म्हणलेलं आहे की धोक्याचं वय असते हे, त्यामुळे आपण इथे धोके टाळत गेलं पाहिजे आणि धोके टाळत गेलो तरच आपलं आयुष्य आपल्याला सुखकर असेल. त्यामुळे पुन्हा एकदा